अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा. औरंगाबाद शहराचं नामांतरण, छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतरण केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारनं अहमदनगर शहराचंही नामांतरण अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमातूनच याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारनं या संदर्भातील निर्णयही घेतला. 13 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर नामांतरण मान्यताही देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मात्र या प्रकरणी आता सरकारची डोकेदुखी आणखीन वाढल्याचं पाहायला मिळतंय. अहमदनगरचं नामांतरण करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली तरी अद्याप केंद्र सरकारची मान्यता घेणं गरजेचं आहे. अहमदनगर शहराचं नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून माहिती मागवण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगानं गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल आणि नगरविकास विभागाकडून करण्यात येईल. मात्र तत्पूर्वीच या नामांतराविरोधात याचिका दाखल झाली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.